महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नांदूर अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनाचे 15 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात प्रदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नांदुरा तालुक्यात 1500 जास्त महिला समूह गट तयार करण्यात आले आहे. या समूह गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान काम करीत आहे. बचत गटांनी स्वतः उत्पादन सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती सभागृहात या उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले मसाले, हळदी उत्पादन, केक, तीळ पासून बनवलेले पदार्थ यासारखे पदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात आली. या आयोजित प्रदर्शनाला पंचायत समिती गट विकास अधिकारी समाधान वाघ यांनी भेट देऊन महिला बचत गटांची प्रशंसा केली. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बोला. नमस्कार, माझं नाव सौ ज्योती कैलास गिरे. मी राहणार वसाडी बुजरुक. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत माझा समूह आहे आणि माझा समूह प्रगती महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे. आणि या अभियानाअंतर्गत मी माझा स्वतःचा हळदीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि आता मी थोड्याफार प्रमाणात मार्केटिंगला पण पॅकिंग केलेली आहे आणि इथं मी प्रदर्शनीत माझा माल आणलेला आहे. मी राधा संजय तायडे वाणुंगी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. माझ्या समूहाचे नाव उन्नती आहे आणि माझं प्रॉडक्ट हे उन्नती ढोकळा पावडर आहे आणि हा खमंग ढोकळा आहे. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.